नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली बुढे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, चला सुरुवात करूया 1.2 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या धड्याच्या वॉर्मिंग अपला। सगळ्यात पहिले आपल्या चिटचॅटमध्ये काय प्रश्न दिले आहेत ते जाणून घेऊया। सी द फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर। आता इथे आपल्याला एक चित्र दिलेले आहे आणि त्या चित्राच्या बाबत आपल्याला इथे काही प्रश्न विचारलेले आहेत। सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू अँड वाय। म्हणजे तुम्हाला काय वाटतं की या चित्रातील मुलगी काय करत आहे आणि का करत आहे। इफ यू वर इन प्लेस ऑफ दॅट गर्ल, व्हॉट वुड यू डू। म्हणजे तुम्ही जर त्या मुलीच्या ठिकाणी असता तर तुम्ही काय केलं असतं। डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन। म्हणजे तुम्हाला काय वाटते की तिने जे काही मिशन जे घेतलेलं आहे, जे काही ती करते आहे, त्यामध्ये ती सक्सेसफुल होईल का। तर आपल्याला इथे या चित्राच्या आधारावर जे आहे, चित्रावर आधारित आपल्याला इथे चार प्रश्न जे आहे ते विचारलेले आहे आणि आता आपण जाणून घेऊया की या चार प्रश्नाची उत्तर आपण कशाप्रकारे देऊ शकू। आपला पहिला प्रश्न होता, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर, म्हणजे चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते। तर बघा, आपण आन्सर लिहू, आय सी अ स्मॉल गर्ल इज कॅरिंग अ पप्पी इन अ टब अँड वॉकिंग थ्रू द फ्लड वॉटर। म्हणजे पुराच्या पाण्यामधून एक लहानशी मुलगी एका टबमध्ये पपीला म्हणजे कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन काय जात आहे, चालत आहे, असं आपल्याला चित्रामध्ये दिसतंय। सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू अँड वाय। म्हणजे तुम्हाला काय वाटते की मुलगी काय करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि का। द गर्ल इज ट्राइंग टू कॅरी द पपी थ्रू द वॉटर। म्हणजे मुलगी काय करत आहे तर त्या पपीला त्या पाण्यातून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे। आय थिंक शी इज डुईंग इट बिकॉज शी वॉन्टेड टू सेव्ह द पपी। आणि मला असं वाटतं की ती असं का करत आहे तर तिला त्या पिलाला वाचवायचं आहे। इफ यू वर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल, व्हॉट वुड यू डू। म्हणजे तुम्ही त्या मुलीच्या ठिकाणी असता तर तुम्ही काय केलं असतं। बघा, इफ आय वॉज इन द प्लेस ऑफ गर्ल, आय वूड ट्राय माय बेस्ट टू सेव्ह द पपी। म्हणजे मी माझे जे प्रयत्न आहे, पूर्ण प्रयत्न केले असते त्या पपीला वाचवण्यासाठी। नेक्स्ट बघा, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन। म्हणजे तुम्हाला काय वाटते की तिचं जे मिशन आहे, तिने जे काम किंवा कार्य चालवलं आहे, त्यात ती सक्सेसफुल होईल का। येस, आय एम शुअर दॅट शी विल बी सक्सेसफुल इन हर मिशन। हो, मला खात्री आहे की ती काय होईल, तिच्या मिशनमध्ये नक्कीच सक्सेसफुल होईल। ठीक आहे, तर आता आपल्याला जे चार प्रश्न दिले होते चिटचॅटमध्ये त्याची उत्तरं आपण बघितले, आता वळूया पुढल्या प्रश्नाकडे। आता नेक्स्ट इथे म्हटलं, बघा, मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग विथ द इमेजेस। म्हणजे आपल्याला काय करतं आहे, ॲप्रोप्रिएट हेडिंग जे आहे ते इमेजसोबत मॅच करायचं आहे। तुम्हाला इथे जे आहे ए, त्याच्यानंतर डी आणि इथे बी आणि सी जे आहे, असे वेगवेगळे इथे इमेजेस दिलेले आहे आणि आपल्याला इथे काही सेंटेन्ससुद्धा दिलेले आहे। तर आता कुठली इमेज जी आहे ती कुठल्या सेंटेन्ससोबत मॅच होते ते आपल्याला बघायचं आहे। आवर लक्झरियस बंगलो, ठीक आहे, तर आता आमचा लक्झरियस बंगलो जो आहे, तुम्हाला इथे चारही चित्र आहे, तर सगळ्यात जे आहे पहिलं सेंटेन्स जे आहे ते कुठल्या पिक्चरसोबत मॅच होते, तर तुम्हाला या पिक्चरसोबत ते मॅच होताना दिसून येतं। नेक्स्ट आहे माय फेवरेट पास्ट टाईम, ठीक आहे, आता माझा फेवरेट पास्ट टाईममध्ये मी काय करते तर खूप सारे पुस्तकं वाचते। तर आपलं आन्सर जे आहे, सेकंड जे सेंटेन्स आहे ते ए या चित्राशी निगडित आहे। नेक्स्ट, व्हॉट अ कमोशन, मीन्स आता इथे जे आहे आवाज होतो आहे आणि आपल्याला काय होतं, डिस्टर्ब होत आहे। तर आपलं थर्ड जे सेंटेन्स आहे ते आपल्या डी या पिक्चरसोबत मॅच करतं। आणि नेक्स्ट, इंग्रॉस इन माय बुक, आणि काय आहे, आपल्या आपण एखाद्या कृतीमध्ये व्यस्त असलो त्याला म्हणतात इंग्रॉस इन माय बुक। तर हे होतं आहे बीशी मॅच, ठीक आहे। तर इथे आपण उत्तरं या प्रकारे लिहू शकतो, बघा, फर्स्टचं आन्सर आहे सी, त्याच्यानंतर सेकंडचं ए, त्याच्यानंतर आपल्या थर्ड जे दिलं आहे थर्डचं आन्सर आपण डी लिहूया आणि फोर्थचं आन्सर जे आहे ते आपण बी लिहूया, ठीक आहे। आय होप तुम्हाला जे पिक्चर आहे त्याला आपल्याला सेंटेन्ससोबत कसं मॅच करायचं, आपली काय उत्तरे आहेत ती तुम्हाला कळली असावी, ठीक आहे। तर ही उत्तरे तुम्हाला लिहायचे आहे। आता आपण बोलूया की या धड्यामध्ये आपल्याला जे मार्जिन क्वेश्चन दिले आहे ते आपण जाणून घेऊया, त्याची उत्तरे पण आपण समजून घेऊया। सी द फर्स्ट मार्जिन क्वेश्चन, व्हॉट वॉज प्रोफेशन ऑफ रायटर्स फादर। म्हणजे रायटरच्या फादरचं प्रोफेशन जे आहे ते काय होतं, सीधा आन्सर, द रायटर फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी। म्हणजे ते काय होते, एक मेडिकल प्रोफेशनल होते आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते। डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव। म्हणजे रायटरची फॅमिली राहत होती ते कॅम्पस जो आहे त्याला डिस्क्राईब करा, असं आपल्या प्रश्नात सांगितलेलं आहे। बघा, द रायटर्स फॅमिली लिव इन अ कॉर्नर ऑफ कॅम्पसच्या कॉर्नरला ते राहायचे। द कॅम्पस had tall and majestic trees with green grass and colorful
फ्लावर्स। आता कैम्पस जे है तिथे ग्रीन मैजेस्टिक ट्रीज म्हणजे भरपूर असे झाड होती आणि गवत सुद्धा होता आणि कलरफुल फुले सुद्धा होते। द ट्रीज एंड द प्लांट्स इन द किचन गार्डन ऑलवेज अट्रैक्टेड मेनी बर्ड्स स्क्वेरल एंड इवन लंगूर्स। आणि जे किचन गार्डन होतं त्याच्यामध्ये बरेचसे असे प्लांट्स होते, ट्रीज होते, आणि त्यामुळे काय होतं तिथे बर्ड्स स्क्वेरल एंड लंगूर्स नेहमीच यायचे। ठीक आहे, नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 3, हाऊ डीड द फॅमिली रिलॅक्स आफ्टर लंच, म्हणजे लंच केल्यानंतर फॅमिली कशा प्रकारे रिलॅक्स करायची बघा। आफ्टर अ हार्टी लंच द रायटर्स पॅरेंट्स अँड हिज यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अ आफ्टरनून नॅप। तर ते काय करायचे, जेवण झाल्यानंतर आफ्टरनून नॅप म्हणजे थोडीशी विश्रांती आपण म्हणतो, तर ती घेत होते। द रायटर सेटल डाऊन विथ द स्टोरी बुक, आणि रायटर काय करत होते तर तो नेहमी स्टोरी बुक वाचायचा। ओके, सी द नेक्स्ट। व्हॉट विकेड कस्टम इज प्रॅक्टिस बाय ॲनिमल हू लिव इन ग्रुप। आता समूहामध्ये राहणारे जे प्राणी आहे त्यांच्यामध्ये कुठले विकेट कस्टम जे आहे चुकीच्या जे प्रथा म्हणू शकतो किंवा नियम म्हणू शकतो ते असतात बघा। ॲनिमल लिव्हिंग इन अ ग्रुप फॉलो अ विकेट कस्टम इन विच द डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनादर मेल ऑर ॲडल्ट टू सर्वाइव विदिन इट्स ग्रोथ। ओके, तर विदिन इट्स ग्रुप मोस्टली अ डॉमिनंट मेल किल ऑल द अदर मेल इन द ग्रुप। आता समूहाने राहणारे हे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये एक कस्टम होतं की विकेट कस्टम होतं की मेल जे आहे त्या ग्रुपमध्ये राहणारे जे आपण म्हणू शकतो की मेल प्राणी जे आहे ते काय करत होते की दुसऱ्या मेल प्राण्याला सर्वाईव्ह करायला अलाव करत नव्हते। ठीक आहे, आणि त्यामुळे ते काय करायचे तर मेल किल्स ऑल द अदर मेल इन द ग्रुप, आणि त्यामुळे ते इतर जे मेल राहायचे त्यांना काय करत होते मारून टाकत होते, किल करत होते। ओके, तर ही जी आहे ही एक विकेट कस्टम आहे कोणामध्ये, तर ॲनिमल जे ग्रुपनी राहतात। ठीक आहे, नाऊ मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 5। आता क्वेश्चन नंबर 5 काय दिलं ते बघा। व्हॉट अटेम्प्ट हेल्प द बेबी लंगूर टू रिवाइव, म्हणजे आता बेबी लंगूर जे होतं त्याला रिवाइव करण्यासाठी कुठल्या जे अटेम्प्ट जे आहेत आपल्या लेखकांनी केल्या बघा। द रायटर टूक द बेबी लंगूर इनसाइड द पोल्ट्री कूप अँड लेड हिम ऑन द फ्लोर। द रायटर स्प्लॅश कोल्ड वॉटर ऑन द बेबी लंगूर्स फेस अँड ही मूव। द रायटर गेव हिम अ पील्ड बनाना, दिस अटेम्प्ट हेल्प द बेबी लंगूर टू रिवाइव। तर त्यांनी काय केलं की त्या लंगूर जे होतं ते जे छोटं पिल्लू होतं त्याला काय केलं की जमिनीवर ठेवलं, त्यानंतर त्याच्या अंगावर जे आहे थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर त्याला एक शेललेला सोललेला आपण ज्याला बनाने म्हणतो किंवा केळी म्हणतो ती खायला दिली, आणि अशा प्रकारचे जे आहे अटेम्प्ट त्यांनी केले त्या लंगूरला परत रिवाइव करण्यासाठी। ओके, सी द नेक्स्ट वन। क्वेश्चन नंबर 6, वेन डीड बेबी लंगूर फायनली फाईन कम्फर्ट, म्हणजे बेबी लंगूरला सगळ्यात शेवटी किंवा आपण म्हणू शकतो की केव्हा कम्फर्ट फील व्हायला लागलं बघा। द बेबी लंगूर, इथे थोडी मिस्टेक झाले, LUR पाहिजे। ओके, द बेबी लंगूर फायनली फाउंड कम्फर्ट वेन हिज मदर कटिंग हिम टाईटली इन हर बॉझम, जेव्हा त्याच्या आईने पिलाच्या आईने त्याला जवळ घेतलं तेव्हा त्याला फायनल कम्फर्ट मिळालं। नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 7, व्हॉट ट्रूथ अबाउट ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप डीड दिस इन्सिडेंट रिव्हील टू द नॅरेटर। आता कुठलं जे सत्य आहे जे ॲनिमल अँड ह्युमन म्हणजे पशु आणि आपण जे म्हणू शकतो मनुष्य आणि प्राणी जे आहे यांच्या रिलेशनबद्दलची कुठलं एक जे सत्य आहे ते या इन्सिडेंटनी पुढे आलं ते बघा। दिस इन्सिडेंट रिव्हील टू द नॅरेटर दॅट इट इज पॉसिबल फॉर ह्युमन अँड ॲनिमल टू सायलेंटली कम्युनिकेट विथ इच अदर, म्हणजे शांतपणे आपण एकमेकांशी काय करू शकतो कम्युनिकेट करू शकतो। द नॅरेटर अल्सो रिअलाइज दॅट फूड वॉज नॉट ओनली द मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, म्हणजे काहीतरी आपण काय करतो बरेचदा प्राण्यांना खायला देतो तर खाद्यपदार्थ हेच एक आपलं कम्युनिकेशनचं एक माध्यम नाही तर बट देअर वर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग देअर रिलेशनशिप थ्रू ट्रस्ट कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग। मात्र आपलं रिलेशन जे आहे ते आपण आणखी मार्गाने पण डेव्हलप करू शकतो, जसे की ट्रस्ट, विश्वास, कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, या मार्गाने सुद्धा आपलं जे रिलेशन आहे ते आपण काय करू शकतो इस्टॅब्लिश करू शकतो। ओके, नाऊ सी द नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8, व्हॉट डीड द मदर सीम टू कन्वे टू द नॅरेटर, म्हणजे ती जी आई होती पिलाची आई होती तिला काय नॅरेटरला कन्वे करायचं होतं, काय सांगायचं होतं बघा। द मदर ट्राईड टू कन्वे हर ग्रॅटिट्यूड टू द नॅरेटर फॉर सेव्हिंग हर चाइल्ड, म्हणजे जी आई होती तिला तिचा ग्रॅटिट्यूड जे आहे ते दाखवायचं होतं नॅरेटर प्रती असलेलं का, त
तर काय केलं होतं नॅरेटरनी तिच्या बाळाला जे आहे तिच्या पिलाला जे आहे ते सेव्ह केलं होतं आणि त्याबद्दल तिला काय करायचं होतं ग्रॅटिट्यूड जो आहे तो कन्वे करायचा होता. तर अशा प्रकारे आपल्याला जे मार्जिन क्वेश्चन दिलेले होते 8 मार्जिन क्वेश्चन आपल्याला दिले होते आणि त्या सगळ्यांची उत्तरे आपण इथे पाहिलेली आहे समजून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आजच्या व्हिडिओचं जे आपलं कंटेंट होतं मीन्स वॉर्मिंग अप प्लस आपल्याला मार्जिन क्वेश्चन कव्हर करायचे होते तो भाग आपला पूर्ण झालेला आहे. लवकरच भेटू आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे नेक्स्ट व्हिडिओज आहे त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.